आज आपण सर्व लोक या ठिकाणी शिर्डी मतदार संघाचा खासदार निवडण्याकरता एकत्रित झालो आहोत। शिर्डी मतदार संघ 542 मतदार संघातला एक मतदार संघ असला तरी देखील लोखंडे साहेब या ठिकाणी त्याची साक्ष देतील की देशभरामध्ये कुठेही शिर्डीचा खासदार म्हटल्यानंतर त्याला एक मोठा मान मिळतो आणि सन्मान मिळतो। देशभरातले लोक शिर्डीच्या खासदाराकडे एका वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी पाहत असतात आणि म्हणून तुम्ही जो खासदार निवडून देता तो खासदार तर शिर्डीचा असतो पण संपूर्ण भारताचं लक्ष या शिर्डीच्या खासदाराकडे सातत्याने या ठिकाणी लागलेलं असतं। आज मला अतिशय आनंद आहे, या ठिकाणी स्नेहा कोल्हेताई आहेत, बिपिन दादा आहेत, या ठिकाणी आशुतोष काळेजी देखील आहेत आणि स्नेहातांनी सांगितलं मोदीजींची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, ही गल्लीची नाही आहे, या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष एकच असलं पाहिजे। असू शकतात आपल्यामध्ये थोडे बहुत या ठिकाणी डिफरन्सेस असू शकतात, काही आपल्यामध्ये मतभेद असू शकतात, पण देशाकरता मतभेद दूर करणं ही काळाची गरज आहे आणि आपण सगळे महायुतीचे लोक आहोत आणि मला आनंद आहे। आणि मला सांगा, जर कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे एकत्रित आले तर समोरच्यांना काहीतरी मिळेल का? काहीतरी मिळेल का? काही मिळणार नाही। त्यामुळे आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, मंचावरचे सगळे लोक तुम्ही बघा, आता तुमची जबाबदारी आहे आमच्या लोखंडे साहेबांना सर्वात जास्त लीड आता कोपरगावनी द्यायचा आहे आणि शिर्डी मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी कोपरगाव असलं पाहिजे। हा तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि म्हणून येत्या 13 तारखेला ज्यावेळी धनुष्य बाणाचं बटन आपण दाबाल, मत आमच्या लोखंडे साहेबांना तर मिळेल पण तुमचा आशीर्वाद थेट मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करेल, त्यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो।